तर आई आजारी पडली, तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्याच्या अगोदर स्वरा आजारी पडली होती. स्वरा आजारी पडल्यानंतर आई आजारी पडली, आणि आई आजारी पडल्यानंतरच स्वराज एक दिवस आईजवळ झोपला, म्हणून स्वराज भरपूर आजारी आहे, त्याच्यामुळे माझा ब्लॉग वेळेवर येत नाही आहे. आणि मला DM येत आहे की ताई तू घाबरली म्हणून तू व्हिडिओ टाकत नाही आहे, असं काही आहे का? तर नमस्कार, स्वागत. तर प्लीज असं काही समजू नका. कसं आहे, मुलं आजारी पडतात, कधी आई आजारी आहे, त्याच्यामुळे घरचे काम, मुलांना शाळेत नेऊन देणं, त्याच्यामुळे वेळेवर नाही होत माझा व्हिडिओ अपलोड करणं. तर आज दहीहंडीचा प्रोग्राम होता, स्वराच्या शाळेत पण दहीहंडीचा प्रोग्राम होता, त्याच्यामुळे स्वराला तयारी करून पाठवलं. आणि म्हणजे तो स्वराला युनिफॉर्मच होता, ती काही राधा वगैरे बनली नाही, कारण 54 लहान मुलं आहेत, त्यांना राधा वगैरे बनवलं होतं. स्वराने दहीहंडी वगैरे घरून नेली होती, तर तिने काही सामान जे आहे ते दहीहंडीचं घरीच ठेवून गेली होती. मग तिचा मला कॉलवर कॉल, मम्मी आम्हाला आणून दे, सामान आणून दे. तर मला स्वराच्या शाळेत जायचं, प्लस स्वराज भरपूर आजारी आहे, म्हणजे त्याला ताप होता, त्याला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जायचं होतं. आणि हा जो माझा भाचा आहे, तर याला कृष्णाजी म्हणून शाळेत जायचं होतं, तर याला कृष्णाजी पण बनवायचं होतं. तर असे भरपूर कामं असतात, त्याच्यामुळे माझं रिकाम पण नाही आहे. कोण काय बोलतं आहे, कोण काय टाकतं आहे, कोण काय करतं आहे, आणि आपण चुकीचं नाही आहे, त्याच्यामुळे मला ते काम नाही आहे. कारण की कसं आहे, तो उत्तर देत आहे मी उत्तर देईन, तो उत्तर देत आहे मी उत्तर देईन, तर हे भांडण लांबतच जाणार आहे, आणि मला हे भांडण लांबवायचं नाही आहे, काही नाही करायचं. तर हाय फ्रेंड्स, हे बघा, आज प्रथमेच झालेले आहे कृष्णा, ही तयारी आम्ही करून दिलेली आहे. तो जात आहे आता शाळेत. चलला ना? हां, बरोबर झाली ना तयारी? चल जाय बरोबर जाजू. हां, चालता येत नाही काय? चलता येते ना त्याने? चल रे स्वराज, तू हातपाय देऊ आपल्याला दवाखान्यात जा. तो शाळेत चालला आता. आणि मला हे बघायचं आहे की आपण शांत बसल्यावरही समोरचा व्यक्ती किती आपल्याला बोलू शकतो, किंवा आपण उत्तर नाही दिलं तरी पण लोक आपल्याविषयी बोलणं सोडत नाही, हे मला पब्लिकला सुद्धा दाखवून द्यायचं आहे. की तुम्ही बघू शकता, मी फक्त माझ्या फॅमिलीचा बाजार म्हणते, माझ्या फॅमिलीविषयी बोलते, याच्या व्यतिरिक्त आता तर जे लोक मला बॅड कमेंट्स करतात, म्हणजे खूप खूप कमेंट करत असतात, तर मी ते कोण आहे काय आहे हे सर्व मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी त्या लोकांचे पण नांदी लागत नाही आहे. मी डायरेक्ट त्यांना ब्लॉक करत असते, कारण एक दिवस तुम्ही थकणार आहे की आपण तर हिचा ही आपल्याला उत्तर देत नाही, ही आपल्याला बघतही नाही, तरी पण आपण हिचाच विषय घेतो, हिचाच विषय घेतो. कुठंतरी तुम्हालाच तुमच्या मनाची लाज वाटणार, आणि तुम्ही माझं बोलणं थांबवणार असं मला अपेक्षा करते मी. तुम्ही बोला, तुम्हाला वाटतील तेवढं तुम्ही बोला, माझे काय तुम्हाला काय काय बोलायचं आहे तुम्ही बोला. पण मला माहिती आहे ना, माझं हे डेली रुटीन आहे, माझं हे खरं आहे, त्याच्यामुळे मला टेन्शन अजिबात घ्यायचं नाही कोणाचंच. तर असो, तर स्वराज आईजवळ एक दिवस झोपला, आईला ताप होती, तर त्याच्यामुळे स्वराजला पण ताप आलेली आहे. तर स्वराजचा नंबर मी हॉस्पिटलमध्ये लावून ठेवलेला आहे. सगळ्यात अगोदर माझ्या भाच्याला शाळेत पाठवून दिलं कृष्णाजी बनून, नंतर स्वराच्या शाळेत गेले मी, आणि स्वराच्या शाळेतसुद्धा मी ते मटके वगैरे नेऊन दिली. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, जसा ड्रेस घातलेला आहे ना, त्याच्यावरच मी हॉस्पिटलमध्ये गेली. मी अक्षरशः केससुद्धा विंचरले नाही, मी जो जुळा आहे ना तो बांधला, त्याला एक क्लचर लावला, आणि तशीच हॉस्पिटलमध्ये. कारण अशा कंडिशनमध्ये आपल्या मुलांची तब्येत एका आईला जास्त जरुरी असते, ना की थटणे सजणे सवरणे. आपल्याला सर्वात अगोदर आपल्या मुलांचं तब्येत व्यवस्थित करायची असते. तर आता इथं हॉस्पिटलला गेलो, नंबर लावून ठेवलेला असल्यामुळे, आणि तिथल्या ताई माझ्या ओळखीच्या असल्यामुळे गेल्या गेल्या माझा नंबर लागला, आणि आता हॉस्पिटलमधून आम्ही आलेलो आहो मेडिकलमध्ये. तर इथं स्वराजला मेडिकल झालेलं आहे, मेडिसिन घेतलेलं आहे सकाळपासून. बघू शकता, ड्रेस बघा, असं घालावं लागते मुलांसाठी. त्याच्यानंतर स्वराला शाळेत अंडे वगैरे नेऊन दिली, आणि स्वराजला हॉस्पिटल अजून जेवण पण नाही गेलो. आता घरी जाऊन आधी, आज भंडारा आहे तर भंडारा जेवण करायला जायचं आहे, अजून जेवण नाही केलं सकाळपासून. आणि हे काम करताना जर तो व्यक्ती म्हणजे गणेशजी माझ्यासोबत असते, तर तुम्हाला दिसलेच असते. मला नेहमी नेहमी तेच तेच स्पष्ट करून देण्यातही इंटरेस्ट नाही, आणि त्याच त्याच विषयावर बोलायलासुद्धा इंटरेस्ट नाही आहे. ज्यांना पटत असेल त्यांनी बघा, ज्यांना नाही पटत असेल त्यांनी नका बघू. आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा, हे तर मी म्हणणारच नाही आहे. त्याला मेडिसिन वगैरे दिलेलं आहे आणि झोपून दिलेलं आहे, लाईट बंद केली नाही तर मग तो झोपत नाही. त्याच्यामुळे मशीन लावली काय, प्याचं पाणी भरावं लागते मला. आणि आत्ता मी कपडे वगैरे प्याचं पाणी भरतो मी, थांब. हे बघा, हे कपडे राहिले, वॉश केले होते, इथं ठेवून दिले होते, आता हे वाळू घालून येतो.
एक तर सकाळपासून पाणी चालू आहे, स्वराजला ताप असल्यामुळे कसं कामात लक्ष नाही लागत मुलांना बरं नसलं तर. सगळ्यात अगोदर मी कपडे वाळू घालून येते. तर चला, स्वराज आजारी आहे त्याच्यामुळे माझा ब्लॉग उशिरा आलेला आहे आणि मी थोडीशी टेन्शनमध्ये आहे कारण स्वराज आजारी आहे म्हणून. कारण पाणी येत नाही आहे त्याच्यामुळे कसं तापीची आमच्याकडे साथ चालूली आहे. स्वराजसुद्धा आजारी पडली, आई पण आजारी पडली, स्वराज पण आजारी पडली. आता माझा नंबर लागतो की काय काय माहिती. तर इथं सर्व कपडे वगैरे वाळू घातलेले आहे, मानेवरचं पाणी पण चालू आहे. त्याच्यानंतर मग मी स्वराजला खाऊपिऊ घातलेलं आहे थोडंसं. तर स्वराज खात नव्हता आणि औषध दिलेली होती असं वाटत होतं की झोपला पाहिजे, पण तो काही झोपायचं नाव घेत नव्हता. सकाळी तर अक्षरशः डोळे लावत होता, मान काय टाकत होतं. मुलांचं कसं आहे, कधी खेळतात कधी कधी एकदम अंग टाकून देतात, त्याच्यामुळे कळतच नाही. आणि स्वराजचं भरपूर मला टेन्शन येते कारण तो झाला होता तेव्हा खूप वीक होता आणि आताही तो भरपूर वीक झालेला आहे. तर बघूया त्याची ट्रीटमेंट वगैरे. 12 वाजता आमचा कृष्ण बघा, आता जेवला ना, चल झोप आता. बरं लागते का आता, गेला का ताप? चला आता झोपायचं आपल्याला. बरं आहे ना आता, औषध देऊ का? अजून देऊ का औषध? औषध देऊ का तुला अजून औषध देऊ का? चला बाय कर, चल गुड नाईट. गुड नाईट.